दारू बंदी लावधान गावातील दारू दुकाने बंद करा 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 थामे एक मिनट उभे राहा ना मंदिरावर बाहेर लोक कामले जाते शेंगाणीवर आले रात्री पडते याची विचारा जातात दहाची नवलीची बाराली वेची पाचशे पाचशे बरोबर चांगलं नाही आता अर्ध गाव हे धुळे जिल्ह्यातील दारू दुकाने बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा धुळे जिल्ह्यातील अवैध दारू धंदे बंद करा बंद करा बंद करा गावातील मनाजी दुकाने बंद झाली दारू दुकाने अवैध रिकाने जे औजण गावातील दारू दुकानांना जे नियमानुसार अवैध प्रमाणे कायद्याचं उल्लंघन करून कायद्याने ज्या दुकानांना परवानगी दिलेली आहे ते दुकाने औजण गावात आम्ही कदाही चालू द्या। मी 7-8 वर्षापासून थकून गेलेली आहे दारू माणसांना। माझा मुलगा पण दारोडे आहे, माझा नवरा पण दारोडे आहे। आवरून आवरून थकून गेले मी। नेतो 3-3 वाजता त्यांना उचलून आणते घरात। नाही लावून होती मी अक्षरशः त्या चारीमध्ये नालीमध्ये कुठे वाटली वटली पडून राहता। काम करत नाही, धंदा करत नाही, घरात काही आणत नाही। एवढं टेन्शन होऊन गेलं मला। मला स्वतःला असं वाटतं ते मरत नाही तर मरत नाही, आपल्यालाही मरू देत नाही, मरू देत नाही तर मरू देत नाही। पण आता घराजवळच अड्डा चालू झाला तर काही हरकत नाही। तो अड्डा चालू झाला का त्याच दिवशी आत्महत्या इथंच करून घेऊ बा। आता तर लांब होतं, आता जवळ येऊन गेलं घराजवळच अड्डा येऊन गेला आमच्या घराजवळच। एवढ्या लांब जायचं कामच नाही, अड्ड्याजवळच आपण आत्महत्या करून घेऊ। नाहीच जरी दारूबंदी झाली तर आमची एवढी नम्र विनंती। काम करत नाही, धंदा करत नाही, माणसं फुलं फिरतानी ते दारूच्या मागंच फिरतात। शेवटली पर एवढंच विनंती आमची, दारू तुम्ही बंद करा, दुसरं काही पाय अपेक्षा नाही आमच्याजवळ। वरती करा तोडून बोला। माझं नाव अनिता शिंदे, मी औंढा गावाचे रहिवासी असून आमचा येण्याजाण्याचा मार्ग तोच आहे, मुख्य रस्ता तोच आहे भगिनींचा। तर माझ्या मते जर ते दारूबंदी जर नाही झाली तर स्त्रियांना येणं जाणं कठीण होईल। आणि रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यानंतर तरुण मुली त्यांच्या आया किंवा भाऊ असे फिरत असतात, पण ते सुद्धा बंद होऊ शकतं। त्याच्यामुळे परवानगी न देता शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन जे दारूबंदी बेरबार उघडते आहे त्याच्यावर बंदी घालावी। आणि स्त्रियांच्या तर्फे मी सरांना निवेदन करेल की त्यांनी दारूबंदी करावी, जे लायसन आहे ते कॅन्सल करावं।